के पूर्व नगर अध्यक्ष इंजीनियर प्रदीप पडोले ने भाजपा कार्यालय में पत्रकार परिषद की। उन्होंने कहा कि राष्ट्रवादी के विधायक राजू कोरेमोरे ने तुमसा विकास कामों के लिए निधि आने वाली को रोक दिया। उनका कहना है कि राष्ट्रवादी के विधायक राजू कोरेमोरे ने तुमसर विकास कामों के लिए निधि आने वाली को रोककर दूसरे विभाग को देने से नगर परिषद के साथ धोखाधड़ी हुई और उन्हीं के राष्ट्रवादी के प्रदेश युवक सचिव पूर्व नगर अध्यक्ष अभिषेक कोरेमोरे हमें आरोप लगाते हैं कि करोड़ों की निधि खाए। इस बात पर खंडन करते हुए प्रदीप पडोले ने कहा कि मेरी सीबीआई जांच करें, जो दोषी मिलेगा उस पर कार्यवाही होगी। 19-20 मध्ये 3 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत तुमसर शहराला मिळाला, तो नगर परिषदला त्याच्या मी नियोजन केलं होतं। ते कामंसुद्धा टेंडरमध्ये काढले होते, 21 वेगवेगळ्या प्रभागातले 21 कामं ते होते आणि टेंडर प्रक्रियेपर्यंत ते गेले आणि टेंडर शेवट जेव्हा ओपनिंग होती त्याच्या 2 दिवसाआधी आमदार राजूजी कोरेमोरे यांनी त्याच्यावर ते कामाच्या बदलून ते एजन्सी बदलून नगर परिषदच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग केलं आणि कामंसुद्धा बदलले। त्या विषयाला धरून आपण त्यांना आजपर्यंत रिक्वेस्ट करत आहोत, मग ते विषय थांबवण्याकरता मी हायकोर्टामध्ये गेलो, केस पुटअप केली 11 महिन्यात 2021 की ते कामं एजडी स्टेज राहू द्या, लोकांवर अन्याय करू नका। आपण लोकांना सांगितलेलं आहे की 21 कामं तुमच्या घरासमोरचे रस्ते नाल्या वगैरे होणार आहेत, कंपाऊंड वगैरे, पण ते त्यांनी बदललं आणि कामं पण सुद्धा दुसरे चेंज केले। म्हणून आपण त्यांना रिक्वेस्ट करत होते, त्या आधारावर आपण हे प्रेस घेतली की बा त्यांनी पत्र आणावं ते आणि ते टेंडर आजही हेल्ड अप आहेत, ओपन करण्यात आले नाही, कॉन्ट्रॅक्टरचा पैसाही फसलेला आहे आणि कामं जसे तसे आहेत। त्यांनी जर पत्र बदलवून आणला की बा नगर परिषद अंतर्गत हेच कामं करण्यात यावं, तर टेंडर ओपन करण्यात येईल आणि त्या लोकांच्या तुमसरच्या विकासाकरता जे 21 कामं आपण नियोजित केले होते ते 100% ते कामं होतील, म्हणून त्या आधारावर। आणि दुसरीकडे हे विषय असे आहेत आणि त्यांच्याच कुठेतरी त्यांनी बोलताना मला सांगितलं आहे की बा राष्ट्रवादीच्या नेत्या लोकांनी दबाव आणला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणला, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दबाव आणला, म्हणून मी ते बदलले। दुसरीकडे त्यांचाच एक पदाधिकारी अभिषेक कोरेमोरे 2 दिवसाआधी त्यांनी नगर परिषद आणि पोलीस स्टेशनला माझ्या पुस्तकीमध्ये मी जे कामं नियोजन केलेले होते ज्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती त्या प्रशासकीय मान्यतेची यादी मला नगर परिषदने दिली, त्याच आधारावर ते पुस्तकामध्ये छापले। काही कामाचे टेंडर झाले ते आता याच्यामध्ये टेंडर कामं ते होतीलच, काही कामं नियोजनामध्ये आहेत, पुस्तकामध्ये छापले, म्हणून माझ्या नावाने 12 कोटी रुपयाचा घपला गेला म्हणून ते बोंबलतात। पण अशातला कुठलाही विषय नाही, चुकीचे आरोप आहे आणि त्याच्या आरोपात जे आरोप लावला त्यांनी, मी सुद्धा स्वतःहून सीबीआय चौकशी करण्यात यावी म्हणून मी मांग केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रशासक आणि एसडीओ, कलेक्टर यांना पत्र देत आहो आज मी। किंवा हा जो म्हणतो आहे अभिषेक कोरेमोरे की मी कामाची चोरी केली, भ्रष्टाचार केला, तर याच्या उघड आणण्याकरता सीबीआय जांच करावी आणि जो दोषी अधिकारी असतील, दोषी मी असेल तर कारवाई करेन, नाही तर त्यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी। जसे चुकीचे आरोप लावतात, कुठेतरी श्रेय घेण्याकरता म्हणा किंवा येणाऱ्या काळात निवडणूक आहेत, नगर परिषद त्याच्यामुळे कुठेतरी वाचा कशा करणं आणि मी जे एवढे विकासाचे करोडो रुपयाचे कामं केले ते माझी छबी दुबील करण्याचा काम हा अभिषेक कोरेमोरे नेहमी करत राहतो, पण त्याच्यात तथ्य काहीच राहत नाही। तुमसर से BCN न्यूज के लिए सुरेंद्र चिंधालोरे की रिपोर्ट।